नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर निनाद दिलीप मेंढे आहे. मी तुम्हाला पायथन प्रोग्रामिंग शिकवणार आहे मराठी इंग्लिश लँग्वेज मधनं. आपण ही कम्प्लीट लेक्चर सिरीज मल्टिपल छोट्या छोट्या लेक्चर्स मधनं कम्प्लीट करणार आहोत. व्हॉट इज प्रोग्रामिंग? प्रोग्रामिंग इज अ प्रोसेस ऑफ रायटिंग इन्स्ट्रक्शन अँड गेट एक्झिक्युटेड बाय द कम्प्युटर. म्हणजे काय? तुम्ही कोडचा काही पार्ट लिहिता आणि त्या कोड मधली प्रत्येक लाईन ही वन बाय वन ऑर्डरनी एक्झिक्यूट केली जाते आणि अकॉर्डिंगली कम्प्युटर काम करतो. व्हॉट इज पायथन? सो पायथन इज अ हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. आपण बघितलं प्रोग्रामिंग लँग्वेज ही इन्स्ट्रक्शन एक बागून एक फॉलो करण्याची प्रोसिजर आहे. हाय लेवल म्हणजे काय? की इंग्लिश लाईक स्टेटमेंट असतात. लो लेवल म्हणजे असेंब्ली लेवलची स्टेटमेंट. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला कॉपी फाईल ए टू बी म्हटलं की डायरेक्ट कळतो, बिकॉज कॉपी हा वर्ड हाय लेवल मध्ये येतो. पण जर का तुम्ही सी पी ए बी असं वाचलं तर तुम्हाला डायरेक्ट आयडिया लागत नाही. ती कॉपी पेक्षा एक लेवल लोअर प्रोग्रामिंग लँग्वेज. आणि मे बी त्याचा ऍस्काय कोड असेल 17, सो 17 15 20 असं जर का तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला बिलकुलच कळणार नाही, कारण हे त्याचे एकदम बेसिक लेवल कोडिंग आहे. जे ऍस्काय किंवा हेक्स कोड्स असतात जे कम्प्युटरला कळतात, आणि बेसिकली हे कोड सुद्धा पुढे बायनराइज केले जातात आणि मशीन फक्त 0 किंवा 1 ची भाषा समजते. सो हायर लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय? की कॉपी ए टू बी हीच कमांड कम्प्युटरला कळेल आणि तुम्हाला कळेल अशा प्रकारे सेट केलेली असते. आणि पायथनचे न्युमरस ऍप्लिकेशन आहेत, जसं वेब प्रोग्रामिंग झालं, तुमची फेसबुक साईट किंवा व्हॉट्सअप, स्क्रिप्टिंग, सायंटिफिक लँग्वेज कम्प्युटिंग किंवा सायंटिफिक कम्प्युटिंग, जसं सायंटिफिक कॅल्क्युलेटर्स असतात. आणि सगळ्यात बुस्टिंग एरिया जो करंटली आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा बिग डेटावर ऑटोमॅटिकली काम करून त्यातनं युजफुल माहिती बाहेर काढणं. आता कोण वापरतं पायथन? मोठ्या मोठ्या कंपन्या पायथन वापरतात. आता इथे 3 एक्झाम्पल मी दिलेले आहेत, डिस्ने, गुगल आणि नासा. तर पायथन ही भाषा जी असते ती इंटरप्रिटरनी डायरेक्ट कन्वर्ट केली जाते. वी डोंट नीड कंपायलर टू प्रोग्राम. म्हणजे बेसिकली काय आहे इंटरप्रिटर आणि कंपायलर? इंटरप्रिटर हा एक स्टेटमेंट वाचून त्याला कन्वर्ट करत जातो मशीन लेवल लँग्वेज मध्ये, म्हणजे 0 आणि 1 मध्ये. कंपायलर काय करतो? अख्खा प्रोग्राम वाचतो. म्हणजे जे काय 100 लाईन 200 लाईन तुम्ही लिहाल कोडचे, तो अख्खा वाचतो आणि त्याला एकसाथ मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट करतो. सो इंटरप्रिटर ऑब्विसली एक एक इन्स्टिट्यूट लेस टाइम मध्ये एक्झिक्यूट करते, पण ओव्हरऑल कोड एक्झिक्युशन टाइम इट्स स्लोअर. वेरएज कंपायलर मध्ये काय होतं, लार्ज टाइम लागतो अनालाइज करायला कोडला, पण ओव्हरऑल एक्झिक्युशन टाइम इज फास्टर. नंतर मग नो इंटरमिजिएट ऑब्जेक्ट कोड इज जनरेटेड. म्हणजे इंटरप्रिटर काय करतो, डायरेक्ट कन्वर्ट करतो. सो त्याला मध्ये ओबीजी फाईल लागत नाही. वेरएज कंपायलर जनरेट्स इंटरमिजिएट ऑब्जेक्ट कोड्स अँड देन इट रिक्वायर्स लिंकिंग अँड हेन्स इट रिक्वायर्स मोर मेमरी, कारण ती मधली ऑब्जेक्ट फाईल सेव्ह केली जाते मेमरीवर. नंतर मग कंटिन्यूअस टू ट्रान्सलेट द प्रोग्राम अंटिल द फर्स्ट एरर इज मेट. म्हणजे काय, कंपायलर जी काय लाईन असते, कंपायलर अख्खा प्रोग्राम वाचून मग त्यातले सगळे एरर शोधतो आणि मग त्यामुळे डिबगिंग थोडं टफ होतं. वेरएज इंटरप्रिटर मध्ये काय असतं, एक लाईन बरोबर आहे चला पुढची, पुढची लाईन बरोबर आहे त्याच्या पुढची, आणि जेव्हा फर्स्ट एरर येतो तिथेच थांबतो कोड, त्यामुळे डिबगिंग खूप सोपं होतं. आणि पायथन हा इंटरप्रिटर बेस्ड लँग्वेज आहे. आणि खूप पॉप्युलर दुसरी जी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, सी प्रोग्रामिंग लँग्वेज, ती बेसिकली कंपायलर बेस्ड आहे. वर्जन्स ऑफ पायथन. आज मी लेक्चर देतोय 18 साली, तोपर्यंत 3 वर्जन पायथनची मेजरली आहेत, 1, 2 आणि 3. आणि डॉट एक्स म्हणजे हा एक्स नंबर चेंज होतो, त्याला आपण मायनर सब वर्जन्स म्हणू शकतो. आणि फॉर एक्झाम्पल 2.7 3.3, तर मेजरली आत्ता जो प्लॅटफॉर्म यूज होतोय तो पायथन 3 आहे. आणि जसे इयर्स पुढे जातील, तुम्ही हे लेक्चर कधी बघाल मला माहित नाही, पण तेव्हा आणखी वर्जन्सही एखादवे आली असतील. सो व्हॉट इज सी पायथन? सी पायथन इज ओरिजिनल पायथन इम्प्लिमेंटेशन. बेसिकली काय, डिफरंट डिफरंट वर्जन्स आहेत. सो
python.org वरन हे सी पायथन इम्प्लिमेंटेशन आपण डाउनलोड करू शकतो. आपण त्याला सी पायथन अशासाठी म्हणतो कारण त्याच्या लेटर इम्प्लिमेंटेशन्स पेक्षा ते वेगळं आहे. आणि तुम्ही बघाल तर पायथन मध्ये ऍक्च्युअली पायथन सापाचे सिंबॉल आहेत, एक ब्ल्यू वाला आणि एक येलो वाला. तर हा ब्ल्यू साप टी पण आहे आणि येलो साप वाय पण आहे. सो दॅट्स पायथनचा सिंबॉल. आणि हा मोठा सी जो आहे तो सी पायथनचा सिंबॉल, इंडिकेटिंग दॅट इट्स द फर्स्ट इम्प्लिमेंटेशन और ओरिजिनल पायथन इम्प्लिमेंटेशन. सो आता आपण पायथन डाउनलोड आणि इन्स्टॉल कसं करायचं ते बघणार आहोत. सो तुम्ही पहिले डाउनलोड हा वर्ड टाईप करा आणि पायथन, हे खूप गरजेचं आहे, नाहीतर तो तुम्ही पायथन डॉट ओ आर जी वर शोधतच बसता आणि कधी सापडत नाही. त्यात मग इथे व्हर्जन्स वगैरे बघू नका, विंडोज सिलेक्ट करा जर का तुम्ही विंडोज वर आहात. आणि एकदा हे पेज उघडलं की डायरेक्ट तुमचं आता x86 आर्किटेक्चर आहे का x64 तुम्हाला माहिती पाहिजे आणि अकॉर्डिंगली तुम्ही डायरेक्ट एक्झिक्युटेबल इन्स्टॉलर डाउनलोड करू शकता. दही कंबाइंड 86-64 तर मी ही घेतो आहे आणि इथे व्हर्जन आहेतच आणि 25 MB फाईल ही डाउनलोड होईल. अशा प्रकारे तुम्ही पायथन डाउनलोड करा. खूप झाले आता थेअरीची गप्पा, लेट स्टार्ट विथ द फर्स्ट प्रोग्राम. जनरली सगळ्या प्रोग्रामिंग बुक मध्ये तुम्ही बघितलं असाल हॅलो वर्ल्ड प्रोग्राम. सो मी थोडं वेगळं करतोय, आपण हॅलो निनाद म्हणूया की आपण तुमचं नाव हॅलो वॉट एव्हर ते बोलूया. आणि हा सगळ्यात सोपा प्रोग्राम आहे कारण हा एक लाईनचा प्रोग्राम आहे. तुम्हाला फक्त लिहायचं आहे प्रिंट ब्रॅकेट राऊंड ब्रॅकेट ओपन क्लोज सिंगल कोट्स मध्ये हॅलो तुमचं नाव, एक्सप्लेनेशन मार्क द्यायचं असेल तर द्या, नाही दिलं तरी चालतंय. आणि तुम्हाला आउटपुटला डायरेक्ट हे विंडो दिसते हॅलो निनाद लिहिलेली. सो अशा प्रकारे मी हे माझं पहिलं लेक्चर इथेच संपवतो. खूप लांब लेक्चर असेल तर लोक झोपतात, मी स्वतःच झोपतो मोठी लेक्चर बघताना. पण एखादा खूप जोशात असेल आणि त्याला बघायचंच आहे तर पुढचं लेक्चर तो कडून बघू शकतो. थँक्यू. आणि काय क्वेश्चन्स असतील तर माझा ईमेल ॲड्रेस दिलेला आहे या पेजवर, तुम्ही तिथे मेल करा.